नमस्कार, मी बालाजी शिंदे. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, तब्बल 19 तासांनी सापडला मृतदेह. लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा, 4.5 लाख रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी केले पलायन. पंढरपुरात पिस्तूल दाखवून हॉटेल मालकाला मागितला हप्ता. तांडोर वाळू चोरी प्रकरणी 14 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे, सुशील कुमार शिंदे यांचे प्रतिपादन. आणि सातत्यपूर्ण अचूक प्रयत्नातून यशप्राप्ती, राहुल शहा यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथील शेततळ्यात सिंहगड कॉलेज कोर्टी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शरद शशीधर राव राहणार दत्तनगर इंदापूर जिल्हा पुणे याचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असून तब्बल 19 तासांचा त्यांचा मृतदेह सापडला आहे. कॉलेजला रविवारी सुट्टी असल्यामुळे पोहण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील 7 ते 8 मुले भाळवणी येथील अशोक लाले यांच्या शेतामधील शेततळ्यात गेले होते. अशोक लाले यांचा मुलगा आदित्य लाले आणि इतर पोहायला गेलेली मुले मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 2 वर्षाला शिकत होती. अशोक लाले यांचे शेततळे भाळवणी गार्डी रोडलगत शेततळे होते. सदर शेततळे 100 बाय 100 असून त्याची खोली 45 फूट आहे. तळ्यात जवळजवळ 40 फूट पाणी आहे. त्या शेततळ्यातील दुपारी 2 सुमारास ही मुले पोहण्यासाठी गेली होती, परंतु शरदराव यास पोहायला येत नव्हते, त्यामुळे तो मोटारीच्या बांधलेल्या दोरीला धरून पोहत होता. इतर सर्व मुले तळ्यातील पाण्यामध्ये पोहत होती. शरद ही पाण्यात पोहत असतानाच दोरीबरोबर पाण्यात खाली गेल्यामुळे तो वर येऊ शकला नाही. नंतर मुलांचे लक्ष शरदकडे गेल्यानंतर तो काही दिसण्यासाचा झाला. त्यावेळी शरदचा मोबाईल कपडे वर ठेवलेली दिसली. मग विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा तपास लागला नाही. त्यानंतर ही सर्व हकीकत घरच्या लोकांना सांगितली. ही बातमी समजताच गावातील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेऊन शोधाशोध सुरू केली, परंतु अद्यापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही. पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 2 व दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मुलाचा शोध सुरूच आहे. मुलाचे आई वडील व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. अखेर 19 तासानंतर सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील युवकांनी पाणबुडीच्या सहाय्याने शरदचा देह शोधून काढला. हातात तलवार कोयता घेऊन आलेल्या चौघांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देऊन 2 मोबाईलसह रोख 4.5 लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री 1 ते 1:30 दरम्यान लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावर घडली आहे. लांबोटी आणि अजून सोंड शिवार लगत जोशाबा पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी 11 रोजी सोमनाथ विश्वनाथ अवशेट्टी, गणेश शिवपूजे हे दोघे कर्मचारी व व्यवस्थापक सोहेल शेख हे तिघे रात्र पाळीला कामावर होते. दरम्यान सोहेल शेख हे ऑफिसमध्ये झोपी गेले तर सोमनाथ व गणेश हे कर्मचारी कामावर होते. मध्यरात्री 12 सुमारास सोमनाथ अवशेट्टी यांनी ऑफिसच्या दरवाज्याला कुलूप लावले व पंपावर परत येऊन थांबले. बाजूलाच गणेश झोपला होता. पंपात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये सोमनाथ एकटेच पेट्रोल अथवा डिझेल भरत होते. मध्यरात्री 1 ते 1:30 सुमारास पांढऱ्या रंगाची इंडिका कार आत आली. त्यातून एक 35 वर्षाचा अनोळखी इसम म्हणाला की मी जेवण करण्यासाठी थांबणार आहे व त्याने गाडी बाजूला उभी करून तो गाडीतच थांबला. त्यावेळी सोमनाथ हे पंपालगत असलेल्या अंतरुणावर पडून राहिले. त्यावेळी 2 अचानक लाईट गेल्याने ती का गेली हे पाहण्यासाठी उठले असता त्यांच्याजवळ हातात कोयता व तलवार घेऊन 2 इसम आले व रोकड कुठे ठेवली आहे अशी दमदाटी करून विचारू लागले. त्यावेळी सोमनाथ यांनी घाबरून त्यांच्या खिशातील रक्कम काढून दिली. त्यानंतर त्यांनी हाताने
मारहाण करीत आणखी रोकड कुठे आहे असे विचारले. त्यावेळी सोमनाथ आणि मॅनेजर रूममध्ये कॅश असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखीन दोन इस्माने बाजूला झोपलेल्या गणेशकडे जाऊन त्याला उठवले, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्या चौघांनी सोमनाथ व गणेशला जबरदस्तीने ऑफिसकडे नेले व मारण्याची धमकी देऊन ऑफिसला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर झोपलेल्या व्यवस्थापक सोहेल शेख त्यालाही उठवून त्याच्याकडून मोबाईल घेतला. त्यालाही लाथाबुक्कीने मारहाण करीत त्याच्या खोलीतील लॉकरमधील कॅश घेतली. कपाटाचे व ड्रॉवरची चावी कोठे आहे असे म्हणून दमदाटी चाव्या हस्तगत करून आतील रक्कम ताब्यात घेतली. त्यानंतर बाजूच्या खोलीतील लॉकरमधील कॅश घेतली. चार चोरापैकी एकाने CCTV ची DVR मशीन ही काढून टाकली व त्याची डिस्प्ले स्क्रीन काढून घेतली. व्यवस्थापकासह सोमनाथ व गणेश यांना लॉकर असलेल्या खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून चोरट्याने पळ काढला आहे. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल अमर बार मध्ये हॉटेल मालक विनोद वोहरा यांना पिस्तूलचा धाक दाखवत हप्ता मागितल्याची खळबळजनक घटना रात्री 8:50 घडली आहे. सदरची घटना हॉटेल मध्येच घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे अमर हॉटेलचे मालक विनोद ओहरा हे काउंटरला बसले होते. त्यावेळी चार तरुण आले, त्यातील एकाने विनोद ओहरा यांच्यावर पिस्तूल रोखले. एका व्यक्तीने नाव घेत हप्ता मागितला असे सांगत पैशाची मागणी केली. विनोद ओहरा यांनी धाडसाने एकाला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी बाकी तिघांनी पळ काढला. पळताना ते लोक त्याला ठोक असे ओरडत असल्याची माहिती विनोद ओहरा यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले असून हॉटेलमधील CCTV फुटेज तपासून पुढील गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, मी किशोरी शहाणे. आजपर्यंत तुम्ही मला चित्रपटांमध्ये बघितलंय, मालिकांमध्ये बघितलंय, पण आता मी प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी येणार आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या 8वं वर्धापन दिन या सोहळ्यासाठी श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा येते 15 मार्च 2018, तेव्हा यायला विसरू नका. डगेन डिजिटल अँड रेडियो मार्क, फ्लेक्स बोर्ड, विनाइल प्रिंटिंग, बॅकलाइट बोर्ड, रेडियम वर्क, शिवप्रेमी चौक, जावळे गल्ली, मंगळवेढा. मोबाईल नंबर 9860255601 आणि 9860255600. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रातून 5,75,000 रुपये किमतीची 125 ब्रास वाळू चोरी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी 14 आरोपींना अटक करून न्यायाधीश MB असिजा यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे 20 ट्रॅक्टर 7 ट्रक यांच्यामध्ये 3 JCB साह्याने वाळू भरताना दिनांक 11 रोजी पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून वाळूसह 3 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी पोलिसांनी किरण नागणे, परशुराम पुजारी, जयाप्पा गायकवाड, हमीद इनामदार, वैभव पाटील, बालाजी मळगे, अर्जुन जाधव, सागर बिले, सुरेश पवार, विशाल पवार, महादेव आदटराव, उमेश भायकट्टे, गणेश लोखंडे, दामोदर शिंदे आदींना तपासिक अंमलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदलेकर व पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले यांनी अटक करून सायंकाळी मंगळवेढा न्यायालयात उभे केले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी वाहन मालकांचा शोध घेणे व इतर फरार आरोपींचा शोध घेणे, अन्य वाळूसाठींचा शोध घेणे, अन्य साथीदारांचा तपास करणे यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागण्यात आली. न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून दिनांक 15 पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने यामध्ये एक आरोपी अल्पवयीन आहे. वरील आरोपीमध्ये साधारणपणे 20 वर्ष वयोगटातील आरोपींची संख्या अधिक आहे. तरुण वर्ग वाळू चोरी व्यवसायात गुंतल्याने या घटनेवर उघड झाले आहे. या घटनेत 30 वाहने व 10 मोटरसायकली, 1 बोलेरो जीप अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. संपूर्ण देशात लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे. तसेच मानव जातीच्या कल्याणासाठी अशा प्रकारची संमेलने सीमावर्ती भागात होणे गरजेचे आहे.
असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले आहे. अक्कलकोट येथील टेनिस कोर्ट मैदानावर आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र आणि कर्नाटक गडी अभिवृद्धी प्राधिकार बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दुपारी 12 वाजता आदर्श नुडीसरी 2018 कन्नड उत्सव उत्साहात प्रारंभ झाला. या 2 दिवसीय उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धाराम मेहत्रे हे होते. यावेळी शिंदे म्हणाले की सीमावर्ती भाग असल्यामुळे कन्नड साहित्य आम्हाला नवीन नाही. सध्या कर्नाटकात चालू असलेल्या लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. तसेच संपूर्ण देशात लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. महात्मा बसवेश्वरांचे वंशज म्हणून आम्ही करत असलेली ही मागणी चुकीची नाही. विशिष्ट धर्माच्या प्रचाराकडून साहित्यिकांची हत्या केली जात आहे, पण साहित्य विचार कधीच मरत नसतो. बौद्ध धर्म व महात्मा बसवेश्वरांची शिकवण धर्मनिरपेक्षतेची असून साहित्यातून सर्व धर्म समभावाचे विचार मांडले गेले पाहिजेत असे सांगितले. महात्मा बसवेश्वरांनी वचनातून अजरामर संदेश दिला आहे, तोच ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात दिला आहे. संत तुकाराम व संत नामदेव यांची साहित्य निर्मिती सर्व धर्म समभावाची होती. समाज घडविणाऱ्या हिऱ्यांचा शोध घेण्याचे काम साहित्य करत आहे असे सांगितले. जीवनात यश मिळवण्यासाठी कष्टाबरोबर सातत्यपूर्ण व अचूक प्रयत्नाने यशप्राप्ती होत असते असे प्रतिपादन रतनचंद शहा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी प्रतिपादन केले. श्री संत दामाजी महाविद्यालयातील BA व BCOM भाग 3 च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर NB पवार हे होते. यावेळी राहुल शहा म्हणाले की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने शिकत राहिले पाहिजे. आपणाला आपल्या कामात समाधान आणि आनंद मिळाला पाहिजे. स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचाही विकास व्हायला हवा. आज विद्यार्थ्यांना करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, पण त्यासाठी आपण मात्र पात्र असले पाहिजे. सतत नवीन शिकण्याचा ध्यास असावा, तर जीवनामध्ये यशस्वी होता येते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे म्हणाले की आज विविध भाषांवरती प्रभुत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या मिळणार आहेत. प्रचंड स्पर्धा असल्यामुळे प्रचंड कठोर परिश्रमाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. विविध क्षेत्रातील ज्ञान आता आवश्यक झालेले नाही. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, तब्बल 19 तासांनी सापडला मृतदेह. लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा, 4.5 लाख रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी केले पलायन. पंढरपुरात पिस्तूल दाखवून हॉटेल मालकाला मागितला हप्ता. तांडोर वाळू चोरी प्रकरणी 14 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे, सुशील कुमार शिंदे यांचे प्रतिपादन. आणि सातत्यपूर्ण अचूक प्रयत्नातून यशप्राप्ती, राहुल शहा यांचे प्रतिपादन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत राहा फक्त दामाजी न्यूज. नमस्कार.